नमस्कार, आपण ऐकत आहात ही ऑडिओ बुक NSSIIT बॉम्बे द्वारा प्रस्तुत चॅनल व्हॉइस फॉर पर्पज वर। कविता क्रमांक 18, 7। कवितेचे प्रास्ताविक। शिवाजींचा सेनापती प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला। शिवाजींना ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्यांनी सेनापतीला एक निर्भत्सनात्मक पत्र लिहिले। ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावाने 7 सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला। या वेड्या प्रयत्नांमध्ये ते 7ही वीर प्राणास मुकले। कवितेची सुरुवात शिवाजीच्या पत्रापासून आहे। वेडात मराठे वीर दौडले 7, श्रुतधन्य जाहला श्रवणी आपुली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुसे पळता, अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता, भर दिवसा आम्ही दिसू लागली रात, वेडात मराठे वीर दौडले 7, ते कठोर अक्षर एक एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दिल, माघारी वळणे नाही मराठी शील, विसरला महाशय काय लाविता जात, वेडात मराठे वीर दौडले 7, वर भिवई चढली दात दाबती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ, डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ, म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7, जरी काल दाविली प्रभु गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात, हा असा धावतो आज अरी शिबिरात, तव मान करी हा घेऊन शीर करात, वेडात मराठे वीर दौडले 7, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसाऊन उठले शैले, रिकबीत टाकले अपले पाय झेलले भाले, ढगजात धुळीचे दूर शनीशित जात, वेडात मराठे वीर दौडले 7, आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या 7 अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले 7, खालून आग वर आग आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले 7 जीव ते मानी, खग 7 जळाले अभिमानी वनव्यात, वेडात मराठे वीर दौडले 7, दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराने कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7। आशा करतो की आपणास ही ऑडिओबुक ऐकून मजा आली। अधिक मजेदार व दर्जेदार ऑडिओबुक ऐकण्यासाठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।